लॉग करा मुंबई वर ठाकरे सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग पद्धतीत बदल केलेत मुंबई महापालिकेसाठी एक वॉर्ड असेल आणि बाकी महापालिकांमध्ये तीन सदस्यीय प्रभाग नगरपालिका नगर, नगर परिषदेसाठी दोन सदस्य प्रभाग असतील पण ही प्रभाग पद्धत नेमकी असते तरी काय प्रभाग तयार के स... कसे केले जातात प्रभाग आणि वॉर्डमध्ये नेमका फरक काय असतो याच सगळ्या प्रश्नांची उत्तर आज आपण समजून घेणार आहोत नमस्कार मी अनुजा तुम्ही पाहत आहात मुंबईतक देवेंद्र फडणवीस सरकारने बहुसदस्य प्रभाग पद्धत आणलेली होती जी दोन हजार एकोणीस मध्ये सत्तेत येताच उद्धव ठाकरे सरकारने बदलून महापालिका आणि नगरपालिकांमध्ये एकच सदस्यीय प्रभाग पद्धत केली आणि आता परत उद्धव ठाकरे सरकारने पुन्हा ही सगळी पद्धत बदलली आहे ती बदलण्यामागे अर्थातच अनेक कारण आहेत पण त्याआधी प्रभाग पद्धत म्हणजे नेमकी काय असते ते पहा यापूर्वी एका प्रभागाचे चार वॉर्ड तयार करण्यात आले होते वॉर्ड आणि प्रभागामध्ये सुद्धा गोंधळून जाऊ नका वॉर्ड हा प्रभागापेक्षा छोटा असतो आणि असेच तीन किंवा चार वॉर्ड एकत्र करून एक प्रभाग तयार केला जातो चार वॉर्डच्या तयार केलेल्या प्रभागात चार नगरसेवक निवडून देता येतात यालाच आपण बहुसदस्यीय प्रभाग पद्धत असं म्हणतो हीच पद्धत ठाकरे सरकारच्या निर्णयानुसार मुंबई वगळता राज्यभरातल्या महापालिकांमध्ये लागू होणार आहे एक सदस्यीय प्रभाग पद्धतीत मतदाराला एकाच उमेदवाराला मत देता येतं पण मुंबई वगळता इतर महापालिकांमध्ये मतदार तीन उमेदवारांना मतदान करू शकणार आहे कारण की आत्ताची तीन सदस्यीय प्रभाग पद्धत ठाकरे सरकारने जाहीर केली आहे तसंच नगरपालिका आणि नगर, नगर परिषदा यासाठी सुद्धा दोन उमेदवारांना मतदान करू शकणार आहेत आणि नगरपंचायतीलाही वॉर्ड पद्धत असल्याने तिथे मतदारांना एकाच उमेदवाराला मतदान करता येईल आता प्रभाग तयार कसे केले जातात ते सुद्धा पहा महानगरपालिकेची प्रभाग रचना तयार करताना महापालिकेच्या कार्यक्षेत्राचा एक नकाशा तयार केला जातो एकूण प्रभागांची संख्या लक्षात घेऊन भौगोलिकदृष्ट्या विभागणी करण्यात येते प्रभाग रचना सुरू करताना उत्तरेपासून दक्षिण अशा दिशेने ते तयार केली जाते आणि त्यानुसार प्रभागांना क्रमांक सुद्धा दिले जातात रस्ते गल्ल्या नद्या नाले डोंगर फ्लायओव्हर्स अशा अनेक नैसर्गिक मर्यादा विचारात घेऊन प्रभाग रचना केली जाते यात आणखी एक मोठा फॅक्टर असतो तो म्हणजे लोकसंख्या प्रभागरचना करताना एकूण लोकसंख्या भागिले एकूण सदस्य संख्या याप्रमाणे जी संख्या येईल त्याच्या दहा टक्के जास्त किंवा कमी अशा स्वरूपात प्रभागाची लोकसंख्या ही ठरवण्यात येते यावरून तुम्हाला कळलंच असेल की प्रभाग रचना करताना लोकसंख्येचा विचार केला जातो आता लोकसंख्येच्या अधिकृत आकडेवारी आपल्याला कुठून मिळते तर जनगणनेतून पण कोविडमुळे दोन हजार एकवीसमध्ये मध्ये जनगणना अजूनही झालेली नाहीये त्यामुळे महाराष्ट्र महापालिकेसाठीचे जे अधिनियम आहेत त्यानुसार सांगण्यात आलंय की आधीच्या जनगणनेची आकडेवारी ही गृहित धरावी म्हणजेच आपल्याला दोन हजार अकराची जनगणना गृहित धरावी लागेल पण दरम्यानच्या काळात पुणे महापालिका असू दे आता पुणे महापालिकेचा विचार करायला घेतला तर त्याच्यात साधारण सोळा गावांचा हा समावेश करण्यात आलेला आहे कल्याण डोंबिवलीत सुद्धा काही गावांचा महापालिकेमध्ये महापालिकेच्या हद्दीत समावेश करण्यात आलेला आहे नियमानुसार अशा प्रकारे महापालिकेची हद्द जर बदलली असेल तर त्यासाठी आधीची प्रभाग रचना न ठेवता नव्याने ती करावी लागते पण ही गावं साधारण दोन हजार पंधरा किंवा सतरा नंतर सामील झाली आहेत महापालिकेत आणि जनगणनेचा डेटा हा दोन हजार अकराचा आहे त्यामुळे ही सुद्धा एक खूप मोठी समस्या किंवा अडचण ठरू प्रभाग रचना तयार करताना आता प्रभाग रचना करत कोण महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना करण्याची जबाबदारी ही महापालिका आयुक्तांवर असते राज्य निवडणूक आयोगाने सदस्य संख्या ठरवून दिली की त्यानुसार आयुक्त प्रस्ताव तयार करतात आणि मग तो मान्यतेसाठी पुन्हा निवडणूक आयोगाकडे जातो आता मी होता की सरकारने सरकारने एक रचना मग ठाकरे बदलली आणि पुन्हा बदलली ते हे फक्त काय दोन चार वर्षातले बदल नाही आहेत खूप आधीपासून असे बदल करण्यात आलेले आहेत ते कसे होते बघा सगळ्यात पहिले दोन हजार एकचं बघा उदाहरण महापालिकांमध्ये दोन हजार एकमध्ये मध्ये तीन सदस्यीय प्रभाग पद्धत आणि नगराध्यक्षाची थेट निवडणूक करण्याचा निर्णय विलासराव देशमुख सरकारने घेतलेला दोन हजार सहा मध्ये बहु प्रभाग पद्धत रद्द आणि पुन्हा एक सदस्यीय प्रभाग करण्याचा निर्णय विलासराव देशमुख सरकारने महापालिकांमध्ये दोन तर नगरपालिकांमध्ये चार सदस्य प्रभाग पद्धत असा निर्णय पृथ्वीराज चव्हाण सरकारने घेतला दोन हजार सोळामध्ये महापालिकांमध्ये चार तर नगरपालिकांमध्ये तीन सदस्य प्रभाग पद्धत आणि नगराध्यक्षांची थेट निवडणूक हा निर्णय घेतला देवेंद्र फडणवीस सरकारने जे दोन हजार एकोणीस मध्ये सत्तेत येताच ठाकरे सरकारने बदललं त्यांनी वॉर्ड पद्धत आणली आणि आता पुन्हा हा निर्णय बदलण्यात आलाय म्हणजे आता दोन हजार एकवीस मध्ये महापालिकांमध्ये तीन तर नगरपालिकांमध्ये दोन सदस्यीय प्रभाग पद्धत असा निर्णय ठाकरे सरकारने घेतलाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये होणारा हा बदल महाविकास आघाडी सरकारच्याच पथ्यावर पडेल असं दिसतंय तीन सदस्यीय प्रभाग असेल तर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे उमेदवार तिकडे उतरवता येतील आणि कुठलाही जिंकला तर आघाडीचाच फायदा होईल शिवाय राज्य निवडणूक आयोगाने नुकताच एक वॉर्ड पद्धतीनेच निवडणुका घेण्याचं जाहीर केलेलं होतं पण आता बहुसदस्यीय प्रभाग रचना असल्यामुळे किमान ती प्रभाग रचना करताना सहा ते सात महिन्यांचा सा कालावधी जाईल आणि या दरम्यान जे ओबीसीचं आरक्षण रखडलेलं आहे जे राजकीय आरक्षण रद्द झालेलं होतं त्याबाबत सगळ्या कायदेशीर बाबी तपासून एम्पेरिकल डेटा जमा करून ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा करून करून घेण्यासाठी हा सहा ते सात महिन्यांचा कालावधी कदाचित ठाकरे सरकारला मिळू शकेल तर हे प्रभाग पद्धतीत बदल करण्याचा फायदा जरी राजकीय पक्षांना होत असला तरी कदाचित त्याचे अनेक तोटे सुद्धा असू शकतात एकाच प्रभागात चार वेगवेगळे नगरसेवक त्यांच्यात आपापसात काही मतभेद असू शकतात वाद होऊ शकतात सामान्य नागरिकांना कदाचित कळू शकणार नाही की कुठल्या नगरसेवकाकडे आपले प्रश्न मांडायचेत असे सुद्धा याचे काही तोटे असू शकतात जाता जाता एक इंटरेस्टिंग फॅक्ट सांगतो की ही जशी प्रभाग रचना आपण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींमध्ये पाहतोय जी बदलत असते बऱ्याचदा तशाच प्रकारची दोन सदस्यीय प्रभाग रचना सुद्धा लोकसभा निवडणुकांमध्ये फार आधी असायची जी एकोणीसशे दरम्यान मिटवून टाकण्यात आली म्हणजे ती पद्धत ही रद्द करण्यात आली अशाच प्रकारची पद्धत खरं तर गुजरातच्या विधानसभेत सुद्धा होती या सगळ्या व्हिडिओ संदर्भात तुमचं नेमकं का काय मत आहे ठाकरे सरकारने घेतला निर्णय तुम्हाला योग्य वाटतो का या संदर्भात तुमचं काय मत आहे ते कॉमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा आणि या सगळ्या संदर्भातली सविस्तर माहिती कुठे वाचायची असेल तर मुंबईत डॉट आमच्या वेबसाईटला तुम्ही भेट देऊच शकता ताज्या बातम्या पाहण्यासाठी आणि विविध बातम्यांचे विश्लेषण जाणून घेण्यासाठी मुंबई तकच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि फेसबुक ट्विटर इंस्टाग्रामवर वर सुद्धा तुम्हाला एका क्लिकवर सगळ्या अपडेट्स मिळत राहतील लॉग इन करा तक डॉट इनवर वर